एमबीए ग्रेजुएट निकिता चौधरी ने मित्र की प्रताड़ना से त्रस्त होकर आत्मदाह किया था। पुलिस ने जांच के आधार पर खुदकुशी के लिए मजबूर करने का मामला दर्ज कर आरोपी राहुल मनोहर बांगरे उम्र 24 साल संत तुकड़ोजी नगर निवासी को गिरफ्तार किया है। ज्ञात हो कि 23 वर्षीय निकिता 16 मार्च की शाम सुराबर्डी की माड़ा कॉलोनी के पास जली हुई अवस्था में मिली थी। सरसरी तौर पर निकिता की हत्या किए जाने का पता चल रहा था। इसी बीच निकिता के परिजनों द्वारा हत्या तथा जबरदस्ती करने का आरोप लगाए जाने से मामले ने तुल पकड़ लिया। इसके बाद पुलिस ने सीसीटीवी, मोबाइल चैटिंग तथा करीबी लोगों से पूछताछ की है। पोस्टमार्टम रिपोर्ट में निकिता की मौत जलने से होने का पता चला। निकिता 15 मार्च की शाम प्रताप नगर स्थित अपने कार्यालय से रवाना हुई थी। इसके बाद से उसका कोई भी पता नहीं था। पुलिस ने सीसीटीवी के माध्यम से निकिता के लापता होने से शव मिलने के दौरान के पल पल की जानकारी हासिल की। इसमें निकिता द्वारा एक मित्र की मदद से स्टोव जलाने के लिए डीजल खरीदने का पता चला। प्रताप नगर के पड़ोले चौक स्थित पेट्रोल पंप से सुराबर्डी बीच आने वाले सीसीटीवी फुटेज पुलिस ने गहराई से जांच की। यामध्ये जे वाडी येथे एका मुलींचे जळालेले अवस्थेत दे बॉडी मिळाली होती, त्यामध्ये सर्व दिशेने तपास करण्यात आलेली आहे। मुख्यतः जे मुलींचे व्हॉट्सॲप चॅट्स त्यांचे मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत झाली होती, त्यामधून असा स्पष्ट दिसून आला की त्यांचे जे एका मुलांसोबत जे मित्रता होती त्यांनी त्यांना नेहमी अत्यंत घाणेरडे शिव्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता। तसेच व्हॉट्सॲप चॅटमध्ये हे पण दिसून आला की अशा सुसाईड करायची त्यांनी इच्छा त्यांचे मित्र आणि मैत्रिणी यांना त्यांनी व्हॉट्सॲप चॅटद्वारा कळवले होते। त्याचबरोबर एका मित्रांकडून त्यांनी डिझेलची केरोसिन आणि डिझेलची मागणी व्हॉट्सॲप चॅटद्वारा केली होती आणि त्याचप्रमाणे त्यांना डिझेल प्रोवाइड करण्यात आला होता आणि त्याचे मुआवजा म्हणून त्यांनी डिजिटल पेमेंटचे माध्यमाने त्यांनी 100 रुपये त्यांना ट्रान्सफर पण केले होते। एका हे झाला सगळे व्हॉट्सॲप चॅट आणि कम्युनिकेशन। त्याचबरोबर जे सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करण्यात आली ही स्पष्ट दिसून आला की त्यावेळी ते एकटीच त्या परिसराला जात होती। मेडिकल रिपोर्ट्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पण स्पष्ट अशा रिपोर्ट्स आलेले आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे मारहाणची जखमा त्यांच्या बॉडीवर नाही आणि कोणताही ती शॉक ड्यू टू बर्न्स अशा प्रकारचे मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाला होता। म्हणजे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे, सीसीटीव्ही असतील किंवा व्हॉट्सॲप चॅट्स कम्युनिकेशन्स असतील किंवा इतर टेक्निकल एव्हिडन्स सीसीटीव्ही फुटेजेस, त्याचबरोबर बरेचसे लोकांचे बयान पण घेण्यात आलेले आणि बारकाईने त्यांना तपास चौकशी करण्यात आलेली आणि हे सर्व केल्यानंतर ईडीचे चौकशी करणारे अधिकारी हे कन्क्लुजनवर पोहोचले की हे स्पष्टपणे सुसाईडची इन्सिडेंट आहे आणि सुसाईड त्यांनी एका व्यक्तीचे अबेटमेंटमुळे आणि त्यांनी प्रवृत्त केला म्हणून हे सुसाईड झालेली आहे दिसून आल्यामुळे 306 गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या अटक आहे। FSL विशेषज्ञों की मदद से सभी पहलुओं की गहराई से जांच कराई जिसके बाद मामले का खुलासा हो सका। पुलिस ने आरोपी युवक को गिरफ्तार किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।